ब्लॉग विथ राहुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज सॅटरडे आहे, तर तुमच्या सगळ्यांना वाटलं असेल एवढ्या सकाळी हा कशाला उठला. तर ॲक्च्युली सकाळी याच्यासाठी उठलो की आमचं एक छोटं काम आहे आणि थोडं फिरणं होईल या पर्पजनी बाहेर पडलो आहे. तर विशाल पण येतो आहे. काम असं आहे की माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सला माहिती आहे की मी फोटोग्राफी वगैरे करतो, तर आज थोडंसं प्रोफेशनल टाईप व्लॉग होईल. तर मी लवकर यासाठी उठलो की माझे प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्ही सगळेजणं बघता की अरे यार सॉरी गाईज मला लेट झाला, सॉरी गाईज मला लेट झाला. तर नेहमी नेहमी मलाच लेट होतो. सो मी आज ठरवलं की आज मी लवकर उठीन, लवकर व्लॉग करीन, सगळ्यांच्या लवकर अटेंड करीन. सगळ्यांच्या लवकर इट मीन्स मी आणि विशालच आहे. तरी पण असं म्हणतात ना की आपण लवकर आलं पाहिजे, टाईमवरती जायला पाहिजे. तर मी आज ठरवलं की मी टाईमवरती येणार. आमचा टाईम होता 6:30-7:15 तर म्हणून मी थांबलो आहे. आता बघू तो येईलच. मी म्हटलं तो येईपर्यंत तुमच्या सगळ्यांशी गप्पा पण होतील आणि बरेच दिवस झाले आपण व्लॉग वगैरे बनवलेला नव्हता, म्हणून आता म्हटलं आज चाललो आहे, चल त्यानिमित्ताने व्लॉग पण बनवू आणि आपलं शूट पण आहे तर ते शूट पण होऊन जाईल. तर बघूयात आता हा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात आणि तोपर्यंत विशालचा पण वेट करूया. विशाल पण येतोच आहे, त्याला पण मी आता फोन करतो, तो पण येईलच. तर गाईज 7 विशालला लेट झाला, विशाल आला आहे. आता आपण जाऊया गाडीजवळ. आणि तुम्ही मगाशी बोलत अरे हा व्हाईट टी शर्ट होता, तर यांनी जॅकेट कुठून आणला? तर अरे हा जॅकेट आहे, मला मगाशी खाली बसून बसून एवढी थंडी वाजली की मी जॅकेट घातला. तर आता आपण सगळं हे आपलं जे सामान आहे, माझी बॅग आहे, ते क्लॉथ्स वगैरे आहेत आणि तिथे मी चार्जिंगला लावलं, तर ते सगळं जो आपला जो किट आहे तो किट घेऊन जाऊया गाडीजवळ आणि थोडी विशालची मस्करी पण करूया. तर फायनली आपली गाडी आली. मी बघत असलो विशाल आलाय, विशाल आलाय. याला आलो तेव्हा काळोख होता, आता उजेड झालाय. तर आपण जाऊया गाडीजवळ. ॲक्च्युली लोकेशन मला माहीत नव्हतं, तर विशालकडून आपण विचारून घेऊ एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. तर बघूयात. ओ देखो बाबा ऐसा कैसा करता रे तू, कितना लेट आता है. लेट हां टाइम ऑन. विशाल विशालची गाडी वगैरे पुसतोय. तर रेडी तर झालो आहे ऑलमोस्ट, अभी निकलेंगे. सो प्रवास सुरू झालाय. विशाल आजचं लोकेशन काय आहे एक्झिट? तुम्हाला लोकेशनच नव्हतं सांगितलेलंस. पालघर आहे. पालघरला कुठे? केळवा बीच. ओ केळवा बीच. अरे इट मीन्स आपण आपल्या आत्ताच्या घराच्या जवळच चाललोय ना. हो आत्ताच्या घराच्या. अरे गाईज मी तुम्हाला सांगतो, मी 4 त्या साईडला गेलो पण मला केळवा बीचला जाताच नाही आलं. आज फर्स्ट टाइम चाललोय मी केळवा बीचला. एक्साइटमेंट आहे, एक्साइटमेंट आहे, वा एक्साइटमेंट. सो फायनली गाईज केळवे बीचला पोचलो आहे. इथे बाजूलाच बीच आहे, ह्या साईडला मागे. तर इथे आल्यानंतर आता एक मी नॉर्मल चेंजिंग वगैरेसाठी एक रूम घेतला आहे. तर हे विसावा रिसॉर्ट म्हणून आहे, खूप चांगलं रिसॉर्ट आहे. आता तर आम्ही इथे आलो आहे. रूम वगैरे खूप हायजेनिक आहेत, बाकीचं ॲटमॉस्फिअर पण चांगलं आहे. आता बघू शूट पण आम्ही इथेच करणार आहोत. मी तुम्हाला थोडं लोकेशन दाखवतो. तर हे बघा इथे गार्डन वगैरे आहे, इथे रेन डान्सचं वगैरे आहे, म्हणजे आपण फॅमिली वगैरे सोबत येऊ शकतो असं. आणि हे इथे रूम्स आहेत, हे रूम्स वगैरे आहेत. तर लोकेशन वगैरे खूप भारी आहे. बघूया आता इथे नॉर्मली इथेच शूट करू
इथून मग आम्ही पुढे जाऊ. सो गाईज, आता थोडासा रेस्ट घेतलेला, जेवलो आणि त्याच्यानंतर आता म्हटलं नेक्स्ट लोकेशन बघूयात. नेक्स्ट लोकेशनला आपण जाऊयात, कारण दुसऱ्या लोकेशनला जाऊन फोटोज वगैरे काढायचे होते. तर आता मी नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे, कदाचित तो बीचच्या आसपास असेल, आणि तिथे आम्ही जाऊन या लोकांचं जे प्री वेडिंग शूट आहे ते प्री वेडिंग शूट करणार आहोत. तर हा बघा विशाल, विशाल झोप आली भाई. झोप आले. जेवण आम्हाला एवढं झालं आहे ना की विचारू नका, मस्तपैकी घरगुती टाईप जेवण होतं. तुम्ही इथे कधी आलात ना तर तुम्ही तिथे जा. काय कृपा शीतलाई म्हणून आहे हॉटेल, तर त्या कृपा शीतलाईला तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही चाललो आहे बीचच्या साईडला, आणि बीचच्या साईडला पण आणि अजून एक आम्हाला एक प्रॉपर्टी होती जिथे फोटोशूट करायला चांगलं होतं, पण तिथे आम्हाला जागा नाही मिळाली. म्हणून आम्ही आता चाललो आहे तिथे, बघतो त्यांना रिक्वेस्ट करून की आम्हाला फोटोशूट करायला मिळेल का. बघूया आपण त्या प्रॉपर्टीच्या तिथे जाऊन. पोचलो फायनली बीचवरती. आता इथून मग मागे आम्ही जाणार आहे मागच्या लोकेशनला, तिथे शूट करू आणि तिथून मग आमचं पॅकअप होईल. ते प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला बोललेलो, जर व्हिडिओ मिळाले काढायला तर काढीन, नाही तर मग नंतर व्हिडिओ काढीन. तो सरळ काम करूयात आणि नंतर मग व्हिडिओ बनूयात. तर गाईज, आत्ता सगळं शूट वगैरे आटपलं आहे, खूप मजा आली शूटला, आणि मी काही टाईमलॅप्स वगैरे काढलेले, खूप जाम भारी वाटलं. आणि खूप दिवसांनी असं कुठेतरी बीचवरती आलो त्यामुळे अजून भारी वाटलं. आणि केळव्याला माझं यायचं रिझन तुमच्या लोकांना मी सकाळी सांगितलेलं की मी 4 वेळेला इथपर्यंत येऊन गेलो पण बीचवरती कधीच नव्हतो आलेलो, तर आज फर्स्ट टाईम आलो. आणि आत्ता ही संध्याकाळची वेळ आहे ना, ही माझ्या कॅमेऱ्याच्या नजर तर गाईज, तुम्ही इथे येणार असाल ना तर इथे एक शीतलादेवीचं मंदिर आहे आणि इथे पुढे मागे किल्ला आहे. तर आम्ही कामात होतो त्याच्यामुळे आम्हाला फिरायला नाही भेटलं. नेक्स्ट टाईम आम्ही येऊ तर आम्ही ते शीतलादेवी मंदिर आणि तो किल्ला बघणार आहोत. तर त्याची व्हिडिओ जर बनवायला भेटली तर आपण नक्कीच बनूयात आणि बघूयात त्या किल्ल्याची इथे काय काय आहे, काय काय बघायला भेटतं आहे. तर आता अजून थोडंसं शूट करायचं आहे, मे बी केलं तर करेन, नाहीतर मग रिटर्न जर्नी आपण स्टार्ट करूयात. सो स्टे ट्यून. सो गाईज, आत्ता आम्ही आलो बीचवरून. इकडे मागेच बीचला यायचा, बीचवरून डिरेक्टली यायचा रस्ता आहे. तर आम्ही तिकडनं आलो आणि आम्ही आधी जिथे थांबलेलो होतो तर तिथे पण थोडा फोटोशूटचा वगैरे थोडा प्रॉब्लेम झाला. सो आम्ही इथे विचारलं की आम्हाला इथे फोटोशूट करायला मिळेल का, तर त्यांनी आम्हाला परमिशन दिली. तर आता आपण जे ओनर आहेत त्यांचा मुलगा यश आहे, तर आपण त्याच्याशी बोलूयात आणि त्याच्याकडून तुम्ही सगळी माहिती घ्या. खूप कॉपरेटिव्ह आहेत, काका पण खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि यश पण. गाईज, दिस इज यश. यश, तुझे फर्स्ट ऑफ ऑल खूप आभार, कारण तू आम्हाला खूप सपोर्ट केलास, आणि काकांचे पण खूप आभार, काकांनी पण खूप सपोर्ट केला. तर गाईज, हे दी वसुंधरा सी व्ह्यू आहे ना, द वसुंधरा केल्वे सी व्ह्यू रिसॉर्ट. हा, द वसुंधरा केल्वे सी रिसॉर्ट आहे. तर तुम्ही इथे नक्की या, या प्लेसला एकदा तरी व्हिजिट द्या. माझे जे सबस्क्रायबर, त्या सगळ्या सबस्क्रायबर्सला मी विनंती करीन की जेव्हा केव्हा तुम्ही केळवे बीचला आलात तर तुम्ही इथे या. आणि हा आता माझा चांगला मित्र पण झालाय यश, तर तुम्ही यशला भेटा. यशचे पप्पा असतात म्हात्रे काका, यश पण असतो. तर ह्या दोघांचे मी नंबर आणि कार्डचे डिटेल्स आहेत ते सगळे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही इथे येऊन ह्यांना नक्की भेटा आणि इथे या प्रॉपर्टीला नक्की विजिट द्या. खूप भारी आहे. आमचं थोडंसं गणित चुकलं यायचं, तर नेक्स्ट टाईम आम्ही आलो तर आम्ही नक्की यशला फोन करणार आहे. आणि यश, मला खूप भारी वाटलं. आणि प्लीज याला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा व्हिडिओला. थँक्यू. आत्ता जस्ट पोचलो घरी. आजचा दिवस
थोडासा दमचाक होणारा होता. काही गोष्टी चांगल्या पण झाल्या, म्हणजे ब्लॉग पण झाला, फोटोशूट पण खूप छान झालं आणि थोडी दमचाक झाली. तर ठीक आहे, असे दिवस येत राहतात, नवीन नवीन टास्क आपल्याला मिळतो. तर आजच्या दिवसात नवीन काहीतरी शिकायला मिळालं. प्री वेडिंगबद्दल खूप काय काय गोष्टी होत्या ज्या मला माहीत नव्हत्या, त्या विशालने मला शिकवल्या. तर खूप छान झाला आजचा दिवस. आणि आजच्या पूर्ण दिवसाच्या जर्नीचं म्हणायचं तर इकडून केळवे बीच हा 120 किलोमीटर आहे. तर जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही बाय रोड जाऊ शकता किंवा ट्रेननी. ट्रेनचं सध्या तर बंद आहे ते सगळ्यांना माहीत आहे. शक्यतो बाय रोड प्रेफर करा. बाय रोड जर तुम्ही गेलात तर सफाळे मार्गे जा. सफाळे मार्गे पण तुम्ही लवकर पोचाल. ऑलमोस्ट सफाळेवरनंच जायला लागतं, पण रोड खूप मस्त आहे. ओवरऑल जर्नी एकदम मस्त झाली. बाकी काय होतच असतं छोट्या मोठ्या गोष्टी. तर आता हा सगळा पसारा आहे घरातला, हा सगळा पसारा आवरायचा आहे आपल्याला. आणि आवरून मस्तपैकी फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश होतो आणि जरा पडी मारतो, कारण आज दमलो आहे. आता उद्याचं उद्या बघू, उद्याचं काय शेड्यूल आहे काय आहे काय, उद्याचं उद्या बघूयात. तर आजचा ब्लॉग हा मी इथेच संपवतो. भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.